आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट मनाला सुख दुःख देणाऱ्या कधी कधी अविस्मरणीय असा अनुभव तर कधी कधी मनाला झुंजारून टाकणाऱ्या वेदना अशा बऱ्याच गोष्टी घडतात आणि एक मनुष्य म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींचा सामना करत हे छान असं आयुष्य जगत असतं. याचसाठी आपल्याला स्वतःचं कौतुक वाटलं पाहिजे आणि स्वतःवर अभिमान वाटला पाहिजे. नमस्कार, मी प्रिया घर ऑफिस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. हॉलमधल्या सामानाची रचना झाल्यानंतर आम्ही बेडरूमकडे वळलो. इथे ड्रेसिंग टेबल आणि कपाट ह्या दोन वस्तू जड असल्यामुळे आम्ही पॅकर्स अँड मूवर्सकडूनच या लावून घेतल्या होत्या. इथे कपाटासाठी जागा दिली आहे, मात्र तिथे जर कपाट लावलं तर कपाटाच्या वरची बाजू आम्हाला वापरता येणार नाही म्हणून आम्ही वेगळ्या दिशेला कपाट लावलं. कारण आमच्याकडे बऱ्याच अशा हेवी बॅग्स आहेत ज्या आम्हाला कपाटाच्या वर ठेवायच्या असतात. हा रूम आमच्या स्टडी रूमबरोबरच आमच्या जुन्या घराच्या आठवणीतला रूम बनवायचं आम्ही ठरवलं आणि त्यामुळेच या रूममध्ये जेवढं सामान आम्ही लावणार आहोत ते जुन्या घरातील असणार आहे. सगळा विचार आणि विनिमय करून आम्ही दोघंही लागलो कामाला. सगळ्यात पहिले कॉर्नर पीस सजवायचा असं आम्ही ठरवलं आणि त्याच्यासाठी तो कॉर्नर पीससाठी परफेक्ट अशी जागा आम्ही निवडली होती. जागा निवडल्यानंतर तो कॉर्नर पीस तिथे लावण्यात आला आणि त्याला छान असं पुसून घेतलं. मला पुस्तकं वाचायचा तसा छंद आहे, पण त्यापेक्षा जास्त मला पुस्तकं गोळा करायचा जास्त छंद आहे. एक एक पुस्तक काढून त्याला छान असं पुसून घेतलं आणि त्याला कॉर्नर पीसमध्ये लावायच्या तयारीला लागली. त्याचबरोबर कॉर्नर पीसमध्ये सुशोभीकरणाकरिता ठेवलेल्या काही वस्तू होत्या ज्या मी बॉक्समधून काढल्या आणि त्यांना देखील छान असं पुसून घेतलं आणि ह्या पुसलेल्या वस्तू आता लावायला सुरुवात झाली. सगळ्यात प्रथम जे काही बुक्स होते त्यांना दोन भागामध्ये डिवाइड केलं. जी वाचनाची पुस्तकं होती त्यांना वर ठेवलं. त्याचबरोबर माझ्याकडे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता अशी पुस्तकं देखील आहेत, त्यांना मी दुसऱ्या कॉर्नरमध्ये ठेवलं होतं. आयुष्यामध्ये जोडीदार चांगला असला की आयुष्य अजून जास्त सुंदर होतं आणि या गोष्टीबरोबर मी अगदी सहमत आहे. पण याचा अर्थ असा नाही की लग्न झालेली जोडपी जसं सोशल मीडियावर दाखवतात तसेच ते घरामध्ये असतात. आता आमच्यातच घ्या, आमच्यात पण भयंकर भांडणं होतात आणि लोकल भाषेत बोलायचं झालं तर खतरनाक भांडणं होतात. पण त्या भांडणांवरती जास्त वेळ रुसवा फुगवा न ठेवता पुन्हा एकत्र येऊन एकमेकांबरोबर प्रेमाने राहणे यालाच तर आपण नाती बोलतो, नाही का? लग्न झाल्यानंतर पुरुषाने मी हे काम का करू किंवा स्त्रीने मला हे काम जमणार नाही हे बोलणे देखील चुकीचे. इथे मी या शब्दाचा वापर करण्याऐवजी आपण मिळून सगळं करूया हे बोललं तर नाही चालणार का? त्यामुळेच या गोष्टींवरून भांडणं होऊ नये आणि त्या होणाऱ्या भांडणांना फुलस्टॉप लावण्यासाठी आम्ही दोघं मिळून सगळी कामं करतो आणि ती कामं करताना आम्ही कुठलाच मीपणा आणत नाही. इथे आमचा कॉर्नर पीस छान असा सजवून झालेला आहे आणि इथे आता अनिकेत माझा सिस्टम लावत आहे. तसं तर मी ऑफिसला जाते, पण 15 दिवस ऑफिस आणि 15 दिवस मला घरातून काम असतं, ज्याला आपण हायब्रिड प्रोसेस असं म्हणतो. सिस्टम लावून झाल्यानंतर बरेचसे रिकामे जे बॉक्स होते ते आम्ही बाहेर काढायला सुरुवात केली. त्याचबरोबर बराचसा धुतलेला बिछाना, बरेचसे न वापरले जाणारे कपडे हे आम्ही बेडमध्ये ठेवायचं ठरवलं. कॉर्नर पीस लावून झाल्यानंतर आम्ही कपाट लावायचं ठरवलं. या कपाटामध्ये अनिकेतचे कपडे ऑलरेडी त्याने लावून घेतले होते. आता मला माझ्या फक्त साड्या लावायच्या होत्या. त्याचबरोबर तुम्हाला माझं साड्याचं थोडंफार असं कलेक्शन बघायला भेटेल. जर पूर्ण कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी एका बॅगमध्ये सेपरेटली माझ्या साड्या टाकलेल्या होत्या आणि त्या साड्या मी हँगर सकट टाकलेल्या होत्या, कारण माझं काम वाचावं म्हणून. हँगरला साड्या असल्यामुळे मला फक्त एक एक साडी बॅगमधून काढून फक्त लटकवायची होती, ज्याने माझा खूप असा वेळ वाचला होता. आणि इथे माझ्या बॅगमधल्या जेवढ्या काही साड्या होत्या त्या मी छान अशा लावून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला बघायला भेटेल की साड्या किती सुंदर अशा लावून झालेल्या आहेत. आणि इथे सगळ्यात मोठं काम आमचं झालेलं आहे, जे की साड्या लावायचं काम. त्याच्यानंतर इथे एक स्टँड होता जो आमच्या जुन्या घरामध्ये होता, जो की वॉलला मी लावला होता, पण आता इथे ड्रिलिंगचं काम आम्ही केलं नाही त्याच्यामुळे तो तसाच आहे, त्याला नंतर लावू. इथे मातीची भांडी जी मी विकत घेतली होती पण त्यांचा अजून वापर नाही केला, सो ती भांडी मी किचनमध्ये ठेवून दिली आणि या रूमचा झाडू मारायला घेतला, कारण बऱ्यापैकी रूम हा सेट झालेला होता लावून. आणि त्यानंतर या रूममध्ये आम्ही आमच्या जुन्या घरातला एक मिनी सोफा आहे तो इथे ठेवला. ज्यांनी माझे जुने व्लॉग बघितले आहेत त्यांना माहीत असेल की माझ्या हॉलमध्ये ऑलरेडी एक सोफा आहे,
तर ह्या सोफ्याची जागा म्हणून आम्ही ह्या सोफ्याला मधल्या रूममध्ये ठेवलेलं आहे. इथे जो कॉर्नर पीसमध्ये जे काही सामान ठेवलेलं आहे त्याचा मी झूम करून इथे तुम्हाला दाखवत आहे की मी कोणकोणत्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. तर इथे आहे माझी जप माळ. मला जप करायला खूप आवडतं राधाकृष्णाचा, सो ही माळ इथे आहे. मी कॅन्डल लावून मग तो जप करते. हा आहे आमच्या विंडोमधला छोटासा आणि छान असा व्ह्यू. हे कपाट आहे जे की मस्त असं लावून झालेलं आहे. हा आहे ड्रेसिंग टेबल. ह्याच्यामध्ये काय काय आहे याचाही मी सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल. सिस्टमचं जे काही बॉक्स होते ते एका कोपऱ्यामध्ये टाकून दिलेले आहे आणि अशा प्रकारे आमचा जो हा रूम आहे मधला रूम आहे तो छान असा रेडी झालेला आहे. हे आहे ड्राय फ्लावर्स. मला ड्राय फ्लावर्स कलेक्ट करायला खूप आवडतात आणि त्यांना छान असं मी नंतर डेकोरेट करून ठेवते. तर हे तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत आहेत. एका पॉटमध्ये ह्याला ठेवलेलं आहे आणि हा आहे फायनल लुक मधल्या रूमचा. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आमचा स्टडी रूम त्याचबरोबर आमच्या जुन्या खोलीच्या आठवणीतला रूम एकदम रेडी आहे. या रूममध्ये पण तुम्ही बघू शकता खूप कमी सामान आहे, खूप सुटसुटीत आहे आणि दिसायलाही अतिशय छान आणि मोकळा दिसत आहे. आणि इथेच मी आजचा व्हिडिओ थांबवते. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार.